अमोल मिटकरी यांच्यासोबत स्टेजवर बसणार नाही असं मेधा कुलकर्णींनी म्हटलं. मिटकरींकडून पुरोहितांची मंत्र्यांची चेष्टा केली जाते, त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी बारामतीच्या सभेचा यावेळी किस्सा सांगितला. देशाला पुढे नेण्यासाठी एकटे मोदी फडणवीस पुरणार नाहीत, सर्वांनी देशासाठी काम करायला पाहिजे असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या. अमोल मिटकरी प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. मी म्हटलं मी स्टेजवरच नाही जाणार. आता मी तर त्यांना आवश्यक होते, तर त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही काय करता ताई गेल्यावर या म्हणे तुम्ही. आपल्या पुरोहितांची चेष्टा करणाऱ्या, आपल्या मंत्र्यांची चेष्टा करणाऱ्या, मम्माऱ्या समर्पया मी म्हणणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर मी स्टेज शेअर करणार नाही म्हणजे नाही. शेवटी ते निघून गेले. देशभरातल्या सगळ्या जातीचे हिंदू एकत्र करायचे, यासाठी आपण आधी एकत्र येऊया, प्रश्न समजून घेऊया, उत्तर शोधूया, देशासाठीची उत्तर शोधूया, एकत्र येऊया, देशाला पुढे येऊया. एकटे मोदी पुरणार नाहीये, एकटे देवेंद्र फडणवीस पुरणार नाही. आपल्याला प्रत्येकाला हा पलीकडे घेऊन पुढे जावं लागेल, एवढंच त्या निमित्ताने सांगते. तर अमोल मिटकरी यांनी सुद्धा मेधा कुलकर्णींनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे, बघूया. दादा, मेधा कुलकर्णी यांनी केलेलं जे विधान आहे त्या संदर्भात काय सांगाल? माझ्या माहितीप्रमाणे ते आता राज्यसभेच्या खासदार आहेत आणि राज्यसभा ही भारतीय संविधानाच्या चौकटीत येते आणि ज्यावेळेस राज्यसभेचा सदस्य म्हणून एखादा व्यक्ती शपथ घेतो त्यावेळेस ती व्यक्ती कोण्या एका समाजाची राहत नाही हे एकदा त्या ताईंनी समजून घेतलं पाहिजे. राहिला प्रश्न त्यांनी त्यांच्या धर्मपीठावर म्हणजे त्यांचा सत्कार सोहळा त्यांच्या समाजाने घेतला होता, तिथे हे वक्तव्य केल्याचं मला कळलं. आता प्रश्न असा आहे की आपल्या समाजाच्या लोकांनी सत्कार केल्यानंतर करताना एखादी राज्यसभेसारख्या पदावर सदस्याच्या पदावर असलेली जबाबदार व्यक्ती खोटं कशी बोलू शकते? माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. बारामतीच्या लोकसभेच्या प्रचाराच्या अनुषंगाने एका ठिकाणी एक सभेचं आयोजन केलं होतं, तिथे ह्या ताई अगोदरच जाऊन बसल्या होत्या. माझा फोटो होता, यांचा पण फोटो होता आणि ह्या स्टेजवर दिसल्यानंतर मीच तिथून म्हटलं आयोजकांना, म्हटलं त्या स्टेजवर असतील तर मी नाही जाणार, त्याच्यामुळे मी तिथून निघून आलो. आणि मग जर मी स्टेजवरच गेलो नाही आणि ह्या अगोदरच बसल्या असतील तर स्टेजवर जाण्याचा प्रश्न यांचा येतो कुठून? याचा अर्थ स्पष्ट आहे की आपल्या समाजात सुद्धा आपण अशा प्रकारे खोटं बोलून समाजाची दिशाभूल करतो आहोत का हे एकदा तपासा.